नमस्कार मित्रांनो, मराठी संस्कार या चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी विदा करंदीकर यांची एक खूप सुंदर अशी कविता आपल्यासोबत सादर करीत आहे. काही वर्षापूर्वी विदानी खुद ही कविता ऐकवली होती, तेव्हा ते म्हणाले होते की ही कविता लिहून मी 50 वर्षे झाले असली तरी ती आजही ही कविता तितकीच खरी आहे. आणि आता हे त्यांचं वक्तव्य ऐकूनही 20-22 वर्ष पूर्ण झाली, म्हणजेच 1952 साली त्यांनी ही कविता लिहिली होती. जवळपास 72 वर्षांनी देखील आजही ही कविता तितकीच खरी आहे. आणि विदा म्हणतात तसं हे त्या कवितेचं दुर्दैव आहे. कदाचित तुम्ही ओळखली असेल ही कोणती कविता आहे ते. सब घोडे 12 टक्के, विदा करंदीकर. जितकी डोकी तितकी मते, जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते. कोणी मवाळ कोणी जहाल, कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ, कोणी ढिले कोणी घट्ट, कोणी कच्चे कोणी पक्के, सब घोडे 12 टक्के. गोड गोड जुन्या थापा, गोड गोड जुन्या थापा, तुम्ही पेरा तुम्ही कापा. जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग. तुम्ही तरी काय करणार, आम्ही तरी काय करणार. त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय, त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय. जुना माल नवे शिक्के, सब घोडे 12 टक्के. जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्ता तिकडे पोळी, जिकडे सत्य तिकडे गोळी. जिकडे टक्के तिकडे टोळी, ज्याचा पैसा त्यांची सत्ता. पुन्हा पुन्हा हाच कित्ता, पुन्हा पुन्हा जुनाच वार. मंद घोडा जुना स्वार, यांच्या लता त्यांचे बुक्के, सब घोडे 12 टक्के. सब घोडे चंदी कमी, कोण देईल त्यांची हमी. सब घोडे चंदी कमी, कोण देईल त्यांची हमी. डोक्यावरती छप्पर तरी, कोण देईल माझा हरी. डोक्यावरती छप्पर तरी, कोण देईल माझा हरी. कोणीतरी देईल म्हणा, कोणीतरी देईल म्हणा, मीच फसवीन माझ्या मना. भुकेपेक्षा भ्रम बरा, कोण खोटा कोण खरा. कोणी तिर्या कोणी छक्के, सब घोडे 12 टक्के, सब घोडे 12 टक्के. मित्रांनो, विदा करंदीकर यांची ही रचना होती. मित्रांनो, ही कविता आपल्याला कशी वाटली ते मला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच मित्रांनो, अजून आपण मराठी संस्कार या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच नवनवीन कविता मी या चॅनलवर सादर करीत असतो. धन्यवाद.